गुरुवार तेईस मार्च की सुबह साढ़े ग्यारह बजे सतरंजीपुरा जोन कार्यालय झाड़े चौक पर धम्मदीप नगर की खराब अवस्था में गटर लाइन की समस्या को लेकर युवा नेता योगेश पराते इनके नेतृत्व में प्रशासन को जगाने के लिए थाली बजाओ आंदोलन किया गया इस आंदोलन में उत्तर नागपुर के सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे एक तरफ सरकार जहां घर घर जल कनेक्शन देने की बात कर रही है तो वहीं दूसरी तरफ धम्मदीप नगर के मोहल्ले सहित आस पास के क्षेत्रों में पिछले कई दिनों से दूषित और गंदा पानी आने से वहां के लोग परेशान हैं। वार्ड वासियों ने बताया कि धम्मदीप नगर में गडर लाइन और उस पर प्रशासन की नज़र अनदेखी के खिलाफ नारेबाजी कर ध्यान केंद्रित करने के लिए ही यह आंदोलन किया गया है आंदोलन की चेतावनी लगातार दूषित और गंदे पानी की सप्लाई से परेशान वार्ड वासियों ने आगामी सप्लाई तक पेयजल सप्लाई में दूषित पानी बंद नहीं करने पर उग्र आंदोलन की भी चेतावनी दी है मैं योगेश पराती आम आदमी युवा अध्यक्ष प्रभाग नंबर आठ ऐसी ये समस्या आता पास आधी पासुन है हे समस्या जे वाजीसाहेब येते हमेशा आश्वासन देऊन चालले जाते हरवेळेस म्हणते आम्ही काम करून देऊन आम्ही काम करून देऊन न तिथं निस्ता घाण पाणी वाहत राहते न त्याच्यामुळे ते बिमारी चालू होते सगळं होते घाण पाण्यानं यासाठी ते आम्ही आंदोलन ब थाली बजाव आंदोलन काढलं आहे महानगरपालिकावर आम्ही ह्यासाठी काढलेलं आहे का आम्हाला तिची गडर लाईन जे पाच पाच सहा सहा गडर लाईन एका खट्टे लावले आहे न ग गडर चेंबर पूर्ण भसकले आहे न गडर लाईनची पूर्ती हालत थस्त आहे त्यासाठी आम्ही काढले आहे धन्यवाद याच्यानंतर आम्ही पाऊल उचलू आमची मागणी एकच आहे का ती पूर्ण गडर लाईन आहे चेंजिंग केली आहे पाहिजे न गडर जेवढे चे बी चेंबर रिपेरिंग आहे ते कंप्लीट केली पाहिजे हे आता नाही केलं तर आम्ही यांच्यापेक्षा जास्त उखरव आंदोलन करू पावसाळ्यात असं आहे पावसाळ्यात तिथं लोक जाऊ नाही शकत न घाण पाणी एवढं आहे का घरी घराच्या अंदर घाण पाणी येते पाणी आल्याच्यानंतर ते सगळं बिमारी आपले जे छोटे छोटे मुलं आहे त्यांना होते तेच माझी इच्छा आहे का तिच्या ग जे गडरलाईन आहे ते दुरुस्ती केली पाहिजे मी विजय नंदनवार प्रभाघाट आम आदमी पार पार्टीचा अध्यक्ष आहे सर या बाबतीत आम्ही अनेकदा या प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आता आमच्या ज्या युवा अध्यक्षांनी सांगितलं की इथे इतका या उत्तर नागपुरामध्ये या शुअर लाईनचा एवढा प्रॉब्लेम आहे लोकांच्या पावसाळ्यामध्ये ते पाणी लोकांच्या घरात जाते आणि त्या संदर्भामध्ये या आम आदमी पार पार्टीच्या वतीने या उत्तर नागपुरातील शुअर लाईनच्या संदर्भात इथे जो तलाव आहे तलाव तलावा है। या तलावामध्ये ते सगळ्या गडर लाईन जोडलेल्या आहेत आणि त्याच्या त्याच्यामुळे त्या चोकअप होतात आणि या गडर समस्या संदर्भात आम्ही बेचाळीस दिवसाचं मोठं आंदोलन केलेलं होतं तरीसुद्धा हे त्यावेळी कॉर्पोरेशनचं होतं आता कॉर्पोरेशन बरखास्त आहे इथे आता प्रशासक आहे तर या ज्या नगरसेवकांनी जे काम नाही केलं आम्हाला या प्रशासनाकडून अपेक्षा आहे कारण हे सरकारी लोक आहे हे नगरसेवक आज आहे उद्या नाही पाच वर्षाकरता आहे परंतु हे इथले स्थायी लोक आहे आणि हे अधिकारी वर्ग आहे या अधिकारी सुद्धा या ल समस्येकडे दुर्लक्ष केलं आहे इथले जे सहाय्यक आयुक्त साहेब आहे साहे आणि इथले जे इंजिनियर वाजे साहेब आहे यांना वारंवार इथे जो तो धम्मदीप नगरमध्ये इतके चेंबर फुटलेले आहे तिथले जे गान, गा, घाण घा घाणेरडं पाणी आहे लोकांच्या घरात चाललेलं आहे लोक शांत कितीपर्यंत शांत बसतील त्यामुळे काय होते काय का, का, का नाही करतील आणि नाही केलं ना आता आम्ही फक्त ताली बजावलं कारण एक वर्षाला लोकांनी मोदींनी टाळ्यामधून कोरोनाला बघवलं आम्ही टाळ्यामधून या अधिकाऱ्यांना uh, जागवत आहो आणि जर आता जागलं नाही तर काय होईल जनतेचा उद्रेक आहे आणि जनतेचा उद्रेक आहे आणि जनतेचा उद्रेक जर आला आणि हा आम आदमी पार्टीचा त्याचा पक्ष आहे आम्ही त्याचा पक्ष येतो आहे जनतेच्या सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी हे आम आदमी पार्टी लढत आहेत त्यामुळे आम्ही आम आदमी आद्म, आम पार्टीच्या वतीने इथे ताला ठोको आंदोलन करू इथे कार्यालयाला ताला ठोकू या प्रश्न इनमिसिंग न्यूज केले पर्सन अखिलेश भारद्वाज के अंसारी की रिपोर्ट